निवडणूक यांची याचिका जी होती सुप्रीम कोर्टाने ती नाकारलेली आहे, खारिज केलेली आहे. मला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयाने अतिशय स्पीकिंग ऑर्डर दिला होता आणि ज्या प्रकारचं संपूर्ण प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सीबीआयने इन्क्वायरी केली पाहिजे याचं पूर्ण कारण मीमांसा ही माननीय उच्च न्यायालयाने केली होती. तरी देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारने जाण्याचा प्रयत्न केला, स्वतः माजी मंत्री महोदय देखील गेले. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात जी टिप्पणी केली आहे ती मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची, आणि विशेषतः महाविकास आघाडीतले जे नेते या संदर्भात बोलत होते त्यांना उत्तर देणारी टिप्पणी ही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. मला असं वाटतं की आता या ठिकाणी योग्य अशा प्रकारची चौकशी होईल आणि चौकशीतनं काय खरं आहे काय खोटं आहे ते बाहेर निघेल, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. जयंत पाटील मगाशी बोलले की दिल्लीच्या काही लोकांना वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये सगळं सुरळीत चालावं. असं आहे की ज्या प्रकारे लसींचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, दुपारी देखील ज्यावेळेस मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोललो त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं 3 राज्यांना 1 कोटीपेक्षा जास्त लसी दिल्या. पहिला महाराष्ट्र, दुसरा गुजरात, तिसरा राजस्थान. गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या सारखी आहे, राजस्थानमध्ये भाजपचं सरकार नाही काँग्रेसचं सरकार आहे, तरी देखील त्या ठिकाणी सारख्या लसी पुरवण्यात आलेल्या आहेत. त्यांनी दुसरं हे देखील सांगितलं की महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशाला महाराष्ट्रापेक्षा कमी लसी दिल्या. आज त्यांना नवीन पाईपलाईन दिली आहे, तशीच पाईपलाईन महाराष्ट्रालाही दिली आहे. 9 ते 12 तारीख यामध्ये महाराष्ट्राला 19 लाख लसी मिळणार आहेत, 15 लाख लसी महाराष्ट्राकडे शिल्लक आहे. त्यामुळे एकूणच या संदर्भात राज्य सरकारचं लसींच्या संदर्भातलं मिसमॅनेजमेंट किंवा जाणीवपूर्वक राज्यात जी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीवरनं लक्ष दूर करण्याकरता काही हा प्रयत्न तर नाही ना अशी शंका यायला आता वाव तयार झालेला आहे. मी हात जोडून राज्य सरकारला विनंती करतो की लसीकरणाच्या संदर्भात या ठिकाणी राजकारण करू नका, लोकांच्या जीवाशी खेळू नका. त्याचसोबत माझा एक सवाल आहे, राज्यामध्ये रेमडेसिवीर नाही, राज्यामध्ये ऑक्सिजन नाही, राज्यामध्ये व्हेंटिलेटर नाही, राज्यामध्ये ऑक्सिजनेटेड बेड्स नाही, राज्यात साधेही बेड्स नाही. ही जबाबदारी तर केंद्राची नाही, ही राज्याची जबाबदारी आहे. या संदर्भात एकही मंत्री बोलत नाही. दिवसभरात मंत्र्यांनी लसीच्या संदर्भात 100 विधानं केली पण एकही मंत्री आपली स्वतःची जी जबाबदारी आहे त्या संदर्भात मात्र बोलत नाही. राज्य सरकारला आमचं अतिशय विनम्र निवेदन आहे, राजकारण बंद करा. पहिल्यांदा महाराष्ट्रात रेमडेसिवीर, महाराष्ट्रामध्ये लोकांना ऑक्सिजनेटेड बेड, महाराष्ट्रामध्ये व्हेंटिलेटर आणि महाराष्ट्रामध्ये साधं बेड एवढं तरी उपलब्ध करून द्या आणि त्याच्यानंतर राजकारण करा, अशा प्रकारचं आमचं स्पष्ट म्हणणं. माननीय बॉम्बे हायकोर्टने बहुत स्पष्ट रूप से ये कहा था कि जिस प्रकार के आरोप लगे हैं उससे मंत्री ये शक के दायरे में आए हैं, ये बहुत हाई प्रोफाइल मामला है, इसलिए इसकी सीबीआई जांच होनी चाहिए. इसके खिलाफ सुप्रीम कोर्ट जाने का मामला ही नहीं बनता था, किंतु वह सुप्रीम कोर्ट गए और सुप्रीम कोर्ट ने जिस प्रकार से टिप्पणी की है और जिस प्रकार का निर्णय दिया है, जो महाविकास आघाड़ी के लोग टिप्पणी कर रहे थे, बात कर रहे थे और बड़ी बड़ी बातें कर रहे थे, उन सबको एक प्रकार से जवाब मिला है. मेरा विश्वास है कि अब इस निर्णय के बाद सीबीआई जांच करेगी और ये जो वसूली का रैकेट चल रहा था इस रैकेट का पर्दाफाश होगा.